बातमी आहे. मराठवाड्यातील दुष्काळ आणि अवकाळी नुकसानीवरून नाना पटोले यांनी राज्य सरकारवर संताप व्यक्त केलाय. मुख्यमंत्री हे 3 दिवस गावाकडे तर मंत्री मात्र विदेशात फिरताय. देशातल्या जनतेला पिण्यासाठी पाणी नाहीये, राज्य सरकार मात्र आपल्या मस्तीमध्ये आहे, अशी टीका नाना पटोलेंनी राज्य सरकारवर केली. आपण पाहतोय सध्या राज्यभरात तीव्र दुष्काळाची परिस्थिती आहे. मराठवाड्यातील दुष्काळ आणि अवकाळी नुकसानीवरून आता नाना पटोले यांनी राज्य सरकारबद्दल संताप व्यक्त केलेला आहे आणि राज्य सरकारवर विखारी टीका केली आहे. विभागामध्ये जवळपास 1000 टँकर लावलेले आहेत असं आम्ही ऐकतो आहे. पिण्याचा पाण्याचा दुष्काळ मोठ्या प्रमाणात आहे, पिकं वाळतात आहे, जनावरांना चारा नाही. सरकारला सांगतो की महाराष्ट्रातली जनता बिना पाण्यानं तडफडत आहे. मुख्यमंत्री सुट्टीवर आहेत, मंत्री विदेशात आहेत. ही जी परिस्थिती आहे आणि प्रशासन आचार